वेलकम स्टूडेंट टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ चैप्टर 4 क्वांटिफायर्स एंड इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस एग्जांपल्स बेस्ड ऑन द थ्योरी व्हिच वी हैव टेकन ऑलरेडी इन द प्रीवियस लेक्चर. सो जस्ट इंट्रोड्यूस सम थ्योरी पार्ट हियर. लेट जी बी द सेट ऑफ गर्ल्स, दैट मीन्स जी इज द collection of set of girls, okay, and B is the collection of set of boys. Let P of XY, P of XY is our proposition that X is a sister of Y. Relation ka asnar hai P of X and Y madhe. X is a sister of Y, where X belongs to G and Y belongs to B. That means order pair XY belongs to G cross B. Okay, म्हणजे या पद्धतीने आपण एक relation define करू शकतो. Then next is P of XYZ is equals to X plus 2Y plus 3Z is strictly less than 18, where XYZ belongs to N cross N cross N. म्हणजे XYZ कुठून येणार आहे, आपले सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणून येणार. ओके, सो बघूया आपण हे जे आपलं फंक्शन आहे, प्रोपोजिशनल फंक्शन, हे ट्रू किंवा असणार आहे, फॉल्स किंवा असणार आहे. मग आपण एक एलिमेंट घेतला, इथून एक टपल घेतलेला आहे 1 2 3. सो 1 2 3 साठी हे ट्रू असणार आहे का नाही ते बघणार आहोत आपण. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, वाय इज 2, झेड इज इक्वल्स टू 3. सो इन दिस वे इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड, सो वी गेट 1 प्लस 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 3. सो देअर सम इज 9 प्लस 4 इज 13 प्लस 1 15. सॉरी, 9 प्लस 4 इज 13 प्लस 1 14. सो 14 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 18, विच इज ट्रू हियर. सो दिस प्रोपोजिशन इज ट्रू. नाऊ टेक द सेकंड टपल 2 3 4. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2, वाय इज 3 अँड झेड इज 4. सो पुट दिस व्हॅल्यूज ऑल हियर. सो वी गेट हियर their sum is 20. So 20 is not strictly less than 18, which is false. So tuple varthi je variable asnar hai, tyancha je value asnar hai, tyavarthi function chi truth value kay karnar hai depend karnar hai. Okay, now next is basic principle. A propositional function preceded by quantifiers. म्हणजे काय प्रोपोजिशनल फंक्शन असणारे, आताच बघितलं ना आपण प्रोपोजिशनल फंक्शन हे असे असतात, पी ऑफ एक्स वाय झेड, पी ऑफ एक्स वाय, प्रिसेटेड बाय क्वांटिफायर्स. मग क्वांटिफायर्स कोणते बघितले, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, सो या टाईपचं जे रिलेशन असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, बेसिक प्रिन्सिपल ऑफ प्रोपोजिशनल फंक्शन प्रिसेटेड बाय क्वांटिफायर्स फॉर इच व्हेरिएबल डिनोट्स दि स्टेटमेंट हॅज ए ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे यांचे काय असणार, एक ट्रूथ व्हॅल्यू असणार. ओके, दॅट मीन्स फॉर एव्हरी एक्स देअर एक्झिस्ट वाय, पी ऑफ एक्स वाय, ऑर देअर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी वाय, फॉर एव्हरी झेड पी ऑफ एक्स वाय झेड आर स्टेटमेंट अँड हॅज ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे हे सगळे काय आपले स्टेटमेंट आहेत आणि त्यांच्याकडे ट्रूथ व्हॅल्यू पण असणार आहे. ओके, कारण की एक्स वाय झेड वरती ट्रूथ व्हॅल्यू या फंक्शनचे काय करणार आहे, डिटरमाइन होणार. ओके, नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट लेट डब्ल्यू इज इक्वल्स टू सेट ऑफ ऑल वुमन अँड एम इज इक्वल्स टू सेट ऑफ ऑल मेन. देन वी हॅव प्रपोजिशनल फंक्शन पी ऑफ एक्स वाय अँड क्वांटिफायर्स हॅज देअर एक्झिस्ट एक्स फॉर देअर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी सॉरी देर एक्झिस्ट एक्स फॉर फ्रॉम डब्ल्यू फॉर एव्हरी वाय फ्रॉम एम. पी ऑफ एक्स वाय स्टेट्स दॅट देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन
वुमन म्हणजे वन वुमन असणार आहे आणि फॉर एव्हरी मेन इन दिस सेट डब्ल्यू ऍटलिस्ट वन वुमन इन दिस सेट डब्ल्यू दॅट इज सिस्टर ऑफ ऑल मेन इन एम म्हणजे अशी एक वुमन एक्झिस्ट होणार आहे ती प्रत्येक एम मधल्या प्रत्येक मेनची काय असणार आहे ती सिस्टर असणार आहे ओके आणि रिलेशन काय पी ऑफ एक्स वाय रिलेशन पी ऑफ एक्स वाय इज एक्स इज अ सिस्टर ऑफ वाय म्हणजे इथे काय देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू डब्ल्यू आहे ना म्हणजे डब्ल्यू काय आपल्याकडे दिस सेट ऑफ ऑल वुमन म्हणजे त्यांच्यात एक अशी वुमन एक्झिस्ट होणार आहे जिच्यासाठी फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू एम म्हणजे ती जी वुमेन एक्झिस्ट होणार ती एम मधल्या प्रत्येक मेनची काय असणार आहे ती सिस्टर असणार आहे म्हणजे पी ऑफ एक्स वाय ते काय असतं रिलेशन असतं ओके स्टेट्स दॅट देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन वुमन इन दिस सेट डब्ल्यू दॅट इज अ सिस्टर ऑफ ऑल मेन इन एम वेअर पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स इज सिस्टर ऑफ वाय देन नेक्स्ट इज निगेशन ऑफ क्वांटिफायर स्टेटमेंट खूपच इजी आहे हे काय असणार आहेत आपले क्वांटिफायर स्टेटमेंट असणार आहेत ओके सो यांचं निगेशन कसं येणार आहे फॉर एव्हरी या प्रोपोजिशनल फंक्शनचं निगेशन घेऊ ओके सो फॉर एव्हरी एक्स काय येईल देअर एक्झिस्ट एक्स देअर एक्झिस्ट वाय चं काय येईल फॉर एव्हरी वाय आणि पी ऑफ एक्स वाय चं निगेशन काय येईल निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय लाईक दिस अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करू शकतो देअर एक्झिस्ट एक्स काय होईल फॉर एव्हरी एक्स आणि नंतर पुढच्या पार्टचं निगेशन पुढच्या पार्टचं निगेशन म्हणजे एस निगेशन ओके सो निगेशन ऑफ फॉर एव्हरी वाय चं काय येईल फॉर एव्हरी वाय चं निगेशन देअर एक्झिस्ट वाय आणि पी ऑफ एक्स वाय चं निगेशन निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय आले इथपर्यंत लक्षात नाऊ वी आर गोइंग टू सी एक्झाम्पल्स बेस ऑन दी थेरी विच वी हॅव टेकन नाऊ नेक्स्ट इज इन दी अबो एक्झाम्पल निगेशन ऑफ देअर एक्झिस्ट एक्स belongs to W for every Y belongs to M P of XY is equivalent to याचं निगेशन कसं येईल मग देर एक्झिस्ट एक्स निगेशन फॉर एव्हरी एक्स आणि नंतर उरलेल्या स्टेटमेंटचं निगेशन ओके देन अप्लाइंग द निगेशन फॉर एव्हरी वाय वी गेट हिअर फॉर एव्हरी वाय वी गेट हिअर देर एक्झिस्ट वाय अँड निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय इज निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय एज इट इज स्टेट्स दॅट याचं निगेशन कसं येईल इट इज फॉल्स दॅट ऍटलिस्ट वन वुमेन इज अ सिस्टर ऑफ ऑल मेन इज इक्वल टू म्हणजे याचं इक्वलंट स्टेटमेंट हे आहे ना मग हे कसं लिहू शकतो फॉर ऑल वुमेन इन एम देर एक्झिस्ट वाय इन सॉरी फॉर एव्हरी एक्स इन डब्ल्यू देर एक्झिस्ट y in m such that p of x is not a sister of y manje he kase lihu shakto at least for one man for all the women are not sisters manje ek tari असा माणूस एक्झिस्ट होतोय सगळ्या वुमेनसाठी की तो त्या सगळ्या वुमेन त्याच्या काय नसणार आहेत सिस्टर नसणार आहेत ओके नाऊ एक्झाम्पल फर्स्ट फ्रॉम सॉल्व एक्झाम्पल्स यू हॅव टू सॉल्व ऑल दी असाइनमेंट फॉर इंटरनल एक्झाम अँड फायनल एक्झाम इफ ए इज इक्वल्स टू 3, 4, 6, 8 दिस इज अवर युनिव्हर्सल सेट or universal discourse so a is equals to 3, 4, 6, 8 determine the truth value of each of the following mag khali je statement ahet tyancha sathi truth value statement true hai ki false hai te aplyala determine karayche okay so pehla statement ka hai for every x belongs to a x plus 5 is equals to 8 mag pratyek x ha a kute 3, 4, 6, 8 आणि काय येते क्वांटिफायर फॉर एव्हरी एक्स म्हणजे ए मधल्या प्रत्येक एलिमेंटने ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली पाहिजे करणार आहे का 3 + 5 किती होत आहे 8 होत आहे 3 करतोय
फोर प्लस फाइव किती होता है नाइन, नाइन इज इक्वल्स टू एट आहेत का नाही, म्हणजे प्रत्येक एलिमेंट सॅटिस्फाय करतोय का नाही. सो फर्स्ट स्टेटमेंट काय नसणार आहे आपलं, फॉल्स असणार आहे. ओके बघा, मग सिन्स फोर बिलॉंग्स टू ए अँड फोर प्लस फाईव्ह इज नॉट इक्वल्स टू एट, हेन्स द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. देन सेकंड बघा, मग देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मध्ये ऍटलीस्ट एक तरी एलिमेंट असा एक्झिस्ट होतोय जो हे रिलेशन सॅटिस्फाय करणार आहे. मग कोणता येतो, एकच एक्झिस्ट होतोय का, मग थ्री प्लस फोर किती होत आहे एट होत आहे ना, म्हणजे एट इज स्ट्रिक्टली लेस देन नाईन आहेत का, हाय, म्हणजे ऍटलीस्ट एक तरी एक्स एक्झिस्ट होतोय ना. दुसरं काय असणार, काय असणार आहे, फोर प्लस फोर इज इक्वल्स टू एट, एट इज स्ट्रिक्टली लेस देन नाईन. आलंय लक्षात, म्हणजे यांच्यासाठी पण ते काय होणार आहे, होल्ड होणार आहे, बट सिक्स आणि एट साठी होल्ड होणार नाही. पण आपल्याला फॉर एव्हरी होतं का, नाही, फक्त देअर एक्झिस्ट होतं ना, म्हणजे एक तरी एक्स असा भेटला पाहिजे ज्याने रिलेशन सॅटिस्फाय करतोय, म्हणजे तो करतोय का, सॅटिस्फाय करतोय. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. सिन्स थ्री बिलॉंग्स टू ए अँड थ्री प्लस फोर इज स्ट्रिक्टली लेस दॅन नाईन, हेज द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे एक तरी एलिमेंटसाठी आपण स्टेटमेंट ट्रू हे शो करून दिलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, मग फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मधल्या प्रत्येक नंबरने ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली पाहिजे. करतोय का, थ्री घ्या, थ्री प्लस फाईव्ह किती एट, एट स्ट्रिक्टली ग्रेटर इक्वल थर्टीन आहे का, नाही, म्हणजे इथेच प्रॉपर्टी तुमची काय झाली, फेल झाली, हे रिलेशन काय झालंय, फॉल्स येते. ओके, फोर पण नाही करत आहे, सिक्स करतोय का, नाही करत आहे, एट प्लस एट करतोय ना फक्त, कारण की एट प्लस फाईव्ह किती थर्टीन, थर्टीन काय इक्वल्स टू थर्टीन आहे, आणि इकडे हे साईन असल्यामुळे इक्वालिटी पण होल्ड होते ना आपली. पण आपल्याला प्रत्येक एलिमेंटसाठी व्हेरीफाय करायचं होतं, प्रत्येक एलिमेंट करतोय का ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय, नाही. सो देअर एक्झिस्ट थ्री बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस फाईव्ह इज नॉट ग्रेटर इक्वल थर्टीन. आलंय, म्हणजे काय, गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. देन फोर्थ वन इज देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स. ए मध्ये असा एक तरी एक्स एक्झिस्ट होतोय का ज्याचा स्क्वेअर त्या नंबरच्या बरोबरच आहे, थ्रीचा स्क्वेअर नाही, नाईन इज इक्वल्स टू थ्री आहे का, नाही, फोर स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर आहे का, नाही, सिक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू नॉट सिक्स, एट स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू एट, म्हणजे स्टेटमेंट काय आपलं, फॉल्स असणार. ओके, देअर एक्झिस्ट नो एलिमेंट बिलॉंगिंग टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स, हेन्स द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, नाउ क्वेश्चन नंबर टू, यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट ईच ऑफ द फॉलोइंग ओपन सेंटेन्सेस इन टू ए ट्रू स्टेटमेंट. ओपन सेंटेन्सेस म्हणजे काय, ते ट्रू पण, नायदर ट्रू नॉर फॉल्स, म्हणजे ते एकतर ट्रू पण नसतात किंवा फॉल्स पण नसतात, बट तिथल्या व्हेरिएबलला जर आपण काही व्हॅल्यू असेंबल केली किंवा दिली तर ते एकतर ट्रू होऊन जाईल किंवा फॉल्स होऊन जाईल ना. सो आपल्याला काय करायचं आहे, तिथे व्हॅल्यू असेंबल करायची आहे. मग बघा, मग सेट आपल्याला कन्सिडर करायचं, यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट ईच ऑफ द फॉलोइंग ओपन सेंटेन्सेस इन टू ए ट्रू स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला जे ओपन स्टेटमेंट आहे त्यांना कशात कन्वर्ट करायचं आहे, ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, आणि सेट काय आपल्याकडे एन आहे, म्हणजे आपण जे पण काही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घेणार त्या कुठनं घेणार होत, आपण सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणणं. ओके, आणि कसला यूज करायचा आहे, क्वांटिफायरचा, म्हणजे देअर एक्झिस्ट किंवा फॉर ऑल यांचा यूज करून आपल्याला स्टेटमेंट काय शो करायचे, ट्रू शो करायचे. ओके, मग पहिलं काय, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वेंटी फाईव्ह. मग असा एखादा नॅचरल नंबर आहे का ज्याचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह येतो, नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, वन टू थ्री अँड सो ऑन ना. सो बघा, पाचचा स्क्वेअर काय आहे, ट्वेंटी फाईव्ह, सो फाईव्ह स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होतं, ट्वेंटी फाईव्ह. सिक्सचा स्क्वेअर येतोय का, ट्वेंटी फाईव्ह, नाही, म्हणजे प्रत्येक एन साठी ही कंडिशन होल्ड होईल का, नाही, म्हणून काय होईल, देअर एक्झिस्ट फाईव्ह बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वेंटी फाईव्ह. म्हणजे या केसमध्ये
स्टेटमेंट काय होणार आहे आपलं ट्रू होणार आहे इथे एक्स म्हटलं तरी चालेल ओके सो बघा मग देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स म्हणजे कसं देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स वेअर पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 म्हणजे स्टेटमेंट काय झालं आपलं ट्रू झालेलं आपल्या ट्रूज मध्ये कन्वर्ट करायचं होतं ना ट्रू स्टेटमेंट शो करायचं होतं देन सेकंड इज 3x प्लस 4 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 10 असा एखादा नॅचरल नंबर एक्झिस्ट होतोय का जो ही कंडिशन होल्ड होईल नॅचरल नंबर तर 1 पासून स्टार्ट होता मग बघा एक्स ची व्हॅल्यू 1 घेतली तर 3 + 1 = 3 + 4 = 7 7 स्ट्रिक्टली लेस दॅन 10 आहेत ना म्हणजे एकासाठी तर एक्झिस्ट होतोय सगळ्यांसाठी होतंय का ते बघा मग 2 घ्या 3 × 2 किती 6 + 4 किती 10 स्ट्रिक्टली लेस दॅन 10 आहेत का नाही म्हणजे प्रत्येक नॅचरल नंबरसाठी हे स्टेटमेंट होल्ड होईल का नाही म्हणजे आपल्याला फॉर ऑल युज करता येईल का नाही मग काय युज करावं लागेल देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स वेअर पी ऑफ एक्स एज व्हॉट 3x + 4 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 10 ओके म्हणून काय घेऊ शकतो टेक x इज इक्वल्स टू 1 3x + 4 इज इक्वल्स टू 7 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 10 विच इज ट्रू नाव नेक्स्ट इज थर्ड काय आपल्याकडे x³ - x = 1 मग कोणता नॅचरल नंबर घेऊ शकतो आपण 1 असेल ना आपल्याकडे कारण की 1³ काय 1 आहे आणि 1 - 1 किती येणार आहे 0 येणार आहे म्हणजे असा एकच नंबर आहे जो ही कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो तो काय आपल्याकडे एक्स इज इक्वल्स टू 1 असेल तरच x³ - x = काय भेटणार आहे 0 भेटणार आहे अदरवाईज नो कारण की नॅचरल नंबर मध्ये घ्यायचं ना नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात 2³ - 2 कधी 0 येईल का 6 येईल ना 2³ किती येतो 8 - 2 किती 6 सो कंडिशन होल्ड होणार नाही म्हणजे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर पी ऑफ एक्स वेअर पी ऑफ एक्स इज x³ - x = 0 सो दिस इज अवर ट्रू स्टेटमेंट ओके नाउ नेक्स्ट इज x² + 1 = 5 सांगा मग प्रत्येक नॅचरल नंबर साठी होईल काय पॉसिबल नाही 1 साठी होईल आणि 2 साठी होईल म्हणजे x = 1 आणि 2 असेल तरच ही कंडिशन होल्ड होईल ना म्हणून आपल्याला फॉर ऑल युज करता येईल का प्रत्येक नॅचरल नंबर युज करता येईल का आपल्याला नाही काहीच युज करताय म्हणून तिथे काय युज करता येईल देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स वेअर पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट x² + 1 इज स्ट्रिक्टली लेस इक्वल 5 ओके इथपर्यंत आलंय आणि खाली एक एक्झाम्पल पण द्यावं लागणार आहे विच इज ट्रू नाऊ नेक्स्ट इज 5th नंबर सांगा मग असा एखादा नॅचरल नंबर एक्झिस्ट होतोय का जी कंडिशन सॅटिस्फाय करेल 1 घ्या बरं 1² काय 1 + 2 किती 3 आणि इथे एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला तर किती होऊन जाईल -3 × 1 - 3 सो -3 + 3 = 0 ओके म्हणजे x = 1 साठी हे काय होतंय व्हॅलिड होतंय ना प्रत्येक नंबर साठी होणार आहे का बट नाही 5 घेऊन बघा बरं 5² किती 25 - 3 × 5 किती 15 + 2 हे 0 होतंय का नाही म्हणजे फॉर ऑलचा युज करू शकत नाही आपण सो देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स वेअर पी ऑफ एक्स एज x²-3x + 2 = 0 सो x = n ने काय घेतलंय 2 घेतलंय आपण काय घेतलं होतं 1 घेतलं होतं फक्त 1 आणि 2 साठीच होल्ड होतंय बाकी कोणत्याही नंबरसाठी होल्ड होत नाही म्हणून आपण इथे काय युज केलंय देअर एक्झिस्ट नाऊ नेक्स्ट इज
एक्स स्क्वेअर प्लस वन इज नॉट इक्वल्स टू झिरो. माझा एखादा नॅचरल नंबर आहे का ज्याच्यासाठी हे ट्रू होणार आहे? वन घेऊन बघा बरं, वन स्क्वेअर म्हणजे किती? वन प्लस वन इज नॉट इक्वल्स टू झिरो असणार आहे. टू घेऊन बघा, टू स्क्वेअर इज फोर, फोर प्लस वन फाईव्ह, तो पण काय असणार? नॉट इक्वल्स टू झिरो असणार आहे. थ्री घेऊन बघा, थ्री साठी पण होल्ड होणार आहे, फोर साठी पण होल्ड होणार आहे, फाईव्ह साठी, सिक्स साठी, सेव्हन साठी अँड सो ऑन, सगळ्या नॅचरल नंबरसाठी काय होणार आहे? ही कंडिशन होल्ड होणार आहे. कारण की बघा, नॅचरल नंबर वन पासून स्टार्ट होता आणि असं पण कोणत्याही नंबरचा स्क्वेअर हा काय असतो? पॉझिटिव्हच असतो. मग पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह काय असणार आहे? पॉझिटिव्ह नंबरच असणार आहे ना. कधी झिरो भेटेल का आपल्याला? कारण की इकडे मायनस वन लागेल ना. मायनस वन कधी भेटेल का आपल्याला? नाही भेटणार. कारण की कोणत्याही नंबरचा स्क्वेअर मायनस वन नसणारच आहे नॅचरल नंबरचा. सो हे कधीच पॉसिबल नसणार आहे. म्हणजे फॉर एव्हरी नॅचरल नंबरसाठी हे काय होणार आहे? होल्ड होणार आहे. म्हणून इथे काय लिहू शकतो? फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स, वेअर पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वन इज नॉट इक्वल्स टू झिरो. सो इथे काय यूज केलं आपण? फर्स्ट टाइम फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स, वेअर पी ऑफ एक्स इज एज एक्स स्क्वेअर प्लस वन इज नॉट इक्वल टू झिरो. टेक एनी नॅचरल नंबर एक्स, एक्स स्क्वेअर प्लस वन इज नॉट इक्वल टू झिरो. हेन्स द गिवन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन. नाउ द एक्झाम्पल नंबर थ्री. हियर वी हॅव गिवन लेट पी ऑफ एक्स एज एक्स प्लस वन स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स. पी ऑफ एक्स काय? एक्स प्लस वन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स. स्टेट वेदर पी ऑफ एक्स इज प्रोपोजिशनल फंक्शन ऑन एन. प्रोपोजिशनल फंक्शन केव्हा असेल? एकतर ते ट्रू असेल किंवा फॉल्स झालं पाहिजे. ओके, तरच ते काय होणार आहे? आपलं प्रोपोजिशनल फंक्शन होणार आहे. म्हणजे एकतर ट्रू झालं पाहिजे किंवा फॉल्स झालं पाहिजे. ऍट ए टाइम आपण जर डिसाईड करू शकत नसू की हे ट्रू आहे की फॉल्स आहे, त्यावेळी ते प्रोपोजिशनल फंक्शन होणार नाही. प्रोपोजिशनल फंक्शनची डेफिनेशन बघितली असेल, तिथे तुम्ही बघितलं असेल टपल घेतले होते, प्रत्येक टपलसाठी वेगवेगळ्या ट्रूथ व्हॅल्यू भेटत होत्या, काहींसाठी ट्रू काहींसाठी फॉल्स. पण असं कधी होणार नाही की प्रोपोजिशनल फंक्शन आहे आणि ट्रूथ व्हॅल्यूज भेटत नाही त्याची, असं होणार नाही. सो आपल्याकडे पी ऑफ एक्स पहिला सेट काय आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मग याच्यासाठी बघा, एन इज इक्वल्स टू वन घेतलं, वन प्लस वन किती? टू. टू इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स आहे का? नाही. सो काय? फॉल्स भेटले. पण ट्रूथ व्हॅल्यू काहीतरी भेटते ना. एन इज इक्वल्स टू टू घेतलं, टू प्लस वन किती? थ्री. थ्री इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स आहे का? नाही. म्हणजे हे पण काय? फॉल्स आहे. देन फाईव्ह प्लस वन किती? सिक्स. सिक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स आहे का? नाही. म्हणजे फॉल्स. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल्स टू काय घेतलं? सिक्स घेतलं. सिक्स प्लस वन किती? सेव्हन. सेव्हन स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स. म्हणजे याच्यासाठी काय होणार आहे? ट्रू होणार आहे. म्हणजे ट्रू फॉल्स असं काहीतरी भेटणार आहे. असा कोणताच नॅचरल नंबर नाही ना ज्याच्यासाठी आपण सांगू नाही शकत अरे हे ट्रू होईल की फॉल्स होईल. ओके, सो सोल्युशन बघा कसं लिहायचंय. फॉर एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स इज अ प्रोपोजिशन, बिकॉज फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन पी ऑफ एक्स काय असणार आहे? प्रोपोजिशन असणारच आहे. कारण की प्रत्येक एक्स साठी पी ऑफ एक्स एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असणार आहे. सो ओवर. नाउ नेक्स्ट इज बघा, याची व्हॅल्यू काय? झिरो. वन अपॉइंट टू किती? पॉईंट फाईव्ह. वन अपॉइंट थ्री किती असतो? पॉईंट थर्टी थ्री. वन अपॉइंट फोर किती असतो? पॉईंट ट्वेंटी फाईव्ह. म्हणजे काय? नंबर काय आपले लेस दॅन वनच आहेत ना. मग इथे जास्तीत जास्त लेस दॅन वन नंबर पुट करतोय, मग त्यासाठी समजा मॅक्झिमम वन घेतला तर त्याच्यासाठी सुद्धा काय होतंय? ते फॉल्स होतंय. म्हणजे प्रत्येक नंबरसाठी चेक करा, झिरो प्लस वन किती? वन. ग्रेटर दॅन सिक्स आहे का? नाही. पॉईंट फाईव्ह प्लस वन किती? वन पॉईंट फाईव्ह. ग्रेटर दॅन सिक्स आहे का? नाही. पॉईंट थर्टी थ्री प्लस वन, वन पॉईंट थर्टी थ्री. ग्रेटर दॅन सिक्स आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक नंबरसाठी ते काय होणार आहे? फॉल्स होणार आहे. पण प्रोपोजिशन तर होतंय ना, फॉल्स व्हॅल्यू तर भेटते ना आपल्याला. म्हणून
बी साठी ते काय होणार आहे, आपलं प्रोपोजिशन होणार. मग फॉर इच एक्स बिलॉंग्स टू बी, पी ऑफ एक्स इज फॉल्स, हेन्स पी ऑफ एक्स इज अ प्रोपोजिशन ऑन बी. दिस इज अवर बी सेट. नाउ नेक्स्ट इज सी. सी मीन्स सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. वी नो दॅट हाऊ वी कॅन राईट सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर एज ए प्लस आय बी, वेअर ए कॉमा बी आर फ्रॉम सेट ऑफ रिअल नंबर्स. ओके, म्हणजे वन प्लस टू आय हा एक काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. बट कॉम्प्लेक्स नंबरच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, हा वन टू थ्री पण काय आहेत, हे सगळे कॉम्प्लेक्स नंबर आहेत. फक्त इथे बी ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, झिरो. बी ची व्हॅल्यू झिरो केली तर फक्त एच उरणार आहे ना, आणि हे कुठला आहे, आपला रिअल नंबर आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत, रिअल नंबर आहेत, सॉरी कॉम्प्लेक्स नंबर आहेत. ओके, बट कॉम्प्लेक्स नंबरच्या बाबतीत तुम्हाला माहित असेल, जर त्यांचा इमॅजिनरी पार्ट हा काय असतो, इमॅजिनरी पार्ट झिरो नसेल, म्हणजे वन प्लस टू आय आणि टू प्लस थ्री आय हे नंबर असतील, यांच्यात जर कम्पॅरिझन करायचं असेल, यांच्यात जर कम्पॅरिझन करायचं असेल तर ते करू नाही शकत आपण. ओके, म्हणजे कोणता नंबर लहान आहे कोणता नंबर मोठा आहे हे आपण ठरवू शकत नाही. ओके, सो इथे त्याचा युज करायचा आपल्याला. सी बघा मग, फॉर इच एक्स बिलॉंग्स टू सी, एक्स प्लस वन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स डज नॉट हॅव एनी मिनिंग इफ इमॅजिनरी पार्ट ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो. जर इमॅजिनरी पार्ट झिरो, समजा इमॅजिनरी पार्ट झिरो असेल, ओके, समजा ए प्लस आय बी आहे ना कॉम्प्लेक्स नंबर, इमॅजिनरी पार्ट हा जर झिरो असेल तर काय होणार आहे, ए, आणि हे काय असणार आहे आपला रिअल नंबर, तरच आपण कम्पेअर करू शकतो ना. रिअल नंबर इथे पुट केला तर त्याची काहीतरी सम येईल, मग ग्रेटर दॅन सिक्स आहे का नाही आपण डिसाइड करू शकतो. बट समजा हा एक्स आपल्याकडे असा असेल, एक्स इज इक्वल्स टू वन प्लस टू आय असेल, ओके, मग वन प्लस टू आय प्लस वन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स. सो वन प्लस टू आय प्लस वन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स, म्हणजेच काय, टू प्लस टू आय इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्स, हे आपण डिसाईड नाही करू शकत की हा नंबर सिक्स पेक्षा मोठा आहे किंवा नाही, कारण की हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, आपण कॉम्प्लेक्स नंबर आहे ना. सो आपण यांच्यात लेस इक्वल हे डिसाईड नाही करू शकत, म्हणजे हे ट्रू आहे की फॉल्स हे डिसाईड करू शकतो का आपण, नाही. सो हे प्रोपोजिशन ऑन सी होणार नाही. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, एक्झाम्पल नंबर फोर, इझिएस्ट आहे, सगळे प्रॉब्लेम इज येत. ओके, निगेट इच ऑफ द फॉलोइंग, याचं काय करायचंय, फक्त निगेशन करायचंय. मग निगेशन ऑफ फॉर एव्हरी एक्स वेअर मॉड ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स, याचं निगेशन काय, फॉर एव्हरी एक्स काय, मग देअर एक्झिस्ट एक्स, आणि पुढे काय लावायचं, निगेशन ऑफ मॉड ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स, याचं निगेशन घ्यायचं. मग काय, इक्वल टू चं निगेशन काय, नॉट इक्वल्स टू, संपला प्रॉब्लेम. देन सेकंड बघा, याचं निगेशन घ्यायचंय, हा प्रॉब्लेम. ओके, मग देअर एक्झिस्ट एक्स चं निगेशन काय, फॉर एव्हरी एक्स, आणि याचं निगेशन असं मांडून घ्यायचं, ठीक आहे. मग याचं निगेशन काय, एक्स क्यूब इज इक्वल्स टू एक्स, एक्स क्यूब इज नॉट इक्वल्स टू एक्स, संपला प्रॉब्लेम. देन नेक्स्ट इज एचं निगेशन, फॉर एव्हरी एक्सचं निगेशन काय, देअर एक्झिस्ट एक्स, आणि हे ऍज इट इज, आणि त्याचं निगेशन. मग ग्रेटर, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅनचं निगेशन काय असणार आहे, नॉट स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, म्हणजेच काय, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅनचं निगेशन काय असणार आहे, लेस इक्वल. आले, सॉरी इथे निगेशन नाही येणार ना आपलं. ओके, सो एक्स प्लस वन, एक्स प्लस टू इज लेस इक्वल एक्स, म्हणजे ग्रेटर दॅनचं निगेशन काय असणार आहे, लेस इक्वल. लेस इक्वलचं काय असणार आहे, मग ग्रेटर इक्वल. ग्रेटर इक्वलचं काय असणार आहे, लेस दॅन असणार आहे. लेस इक्वलचं काय असणार आहे, ग्रेटर दॅन असणार आहे. हे सगळे निगेशन आहेत. ओके, नाव नेक्स्ट इज याचं निगेशन, निगेशन ऑफ देअर एक्झिस्ट एक्स वेअर एक्स स्क्वेअर प्लस टू इज इक्वल्स टू एक्स. सो याचं निगेशन काय, देअर एक्झिस्ट एक्सचं निगेशन फॉर एव्हरी एक्स, आणि याचं निगेशन बघा मग काय, एक्स स्क्वेअर प्लस टू इज इक्वल्स टू एक्स काय येईल, फक्त इक्वल्स टू चं नॉट इक्वल्स टू होणार आहे. आलं लक्षात. नाऊ नेक्स्ट इज याचं निगेशन बघा, फक्त इथे देअर एक्झिस्ट काय होईल, फॉर ऑल होईल, आणि ते इक्वल्स टू येतर फक्त नॉट इक्वल्स टू होईल. एक्झाम्पल नंबर फाईव्ह बघा मग, ए सेट गिव्हन आहे, आणि ए सेट वरती हे जी गिव्हन स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला व्हेरीफाय करायचं. ओके,
पहिला बघा मग, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस थ्री इज इक्वल्स टू 15. म्हणजे देअर एक्झिस्ट ना, म्हणजे ए मध्ये एक तरी एलिमेंट एक्झिस्ट झाला पाहिजे ज्याने ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. मग 2 + 3 5 होतात, 15 होतात का? नाही. मग मोठा नंबर कोणता आहे? 6. 6 + 3 किती आहे? 9. 9 इज इक्वल्स टू 15 आहे का? नाही. म्हणजे कोणत्याही एलिमेंटसाठी ही कंडिशन होल्ड होत नाही आहे ना आपली. फॉल्स. देअर इज नो एक्स इन ए सच दॅट एक्स प्लस थ्री इज इक्वल्स टू 15. नाउ सेकंड एक्झाम्पल इज देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 4 इज स्ट्रिक्टली ग्रेटर स्ट्रिक्टली लेस दॅन 7. सो असा एखादा नंबर एक्झिस्ट होतोय का? देअर एक्झिस्ट म्हटलं म्हणजे एक तरी ए मधला एलिमेंट असला पाहिजे ज्याने ही कंडिशन होल्ड केली पाहिजे. मग 2 घेतला, 2 + 4 किती? 6. 6 स्ट्रिक्टली लेस दॅन 7 आहे का? सो हाय. म्हणजे स्टेटमेंट काय होणार आहे? 2 साठी ट्रू होणार आहे. आणि त्यांनी आपल्याला ऍटलीस्ट एक तरी शोधायला लावलेलं होतं. ठीक आहे, मग एक भेटलेला आपल्याला. बट समजा तुम्ही 4 घेतला तर 4 + 4 किती? 8. 8 स्ट्रिक्टली लेस दॅन 7 आहे का? नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येकसाठी नाही होते, पण जे कामाचे ते तर भेटले ना आपल्याला. देअर एक्झिस्ट 2 बिलॉंग्स टू ए सच दॅट 2 + 4 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 7. सो दिस इज ट्रू फॉर एक्स इज इक्वल्स टू 2. एक्स प्लस 4 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 7. ओके, नाउ नेक्स्ट इज फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स प्लस 25. म्हणजे प्रत्येक ए मधल्या प्रत्येक एलिमेंटने ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, कारण की फॉर एव्हरी आलंय ना. मग प्रत्येक एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय का? बघा बरं, 2² किती? 4. 4 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2 + 25 आहे का? 4 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 27 आहे. त्यानंतर 3 घेऊन बघा, 9 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 28 आहे. 4 म्हणजे 16 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 29 आहे. देन 5 घेतल्यानंतर 5² किती? 25. 25 स्ट्रिक्टली लेस दॅन 30 आहे. ओके, देन 6 घेऊन बघा मग, 6² किती आहे? 36 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 6 + 25 किती? 31 आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक जण सॅटिस्फाय करतोय का ही कंडिशन? नाही. म्हणजे दिस इज फॉल्स. फॉर एक्स इज इक्वल्स टू 6, x² इज नॉट स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन x + 25. प्रत्येक जण नाही करत म्हणून स्टेटमेंट काय होतंय? आपल्याला फॉल्स होतंय. स्टेटमेंट ट्रू केव्हा राहिलं असतं? जेव्हा प्रत्येकाने केली असती तर. नाव नेक्स्ट, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए x² + 1 इज लेस इक्वल 40. मग बघा, मॅक्झिमम नंबर काय आहे? 6 आहे. 6² किती? 36 + 1 37 इज लेस इक्वल 40 आहे. 5 पण करणार आहे, 4 पण करणार आहे, 3 पण करणार आहे, 2 पण करणार आहे. म्हणजे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए x² + 1 इज लेस इक्वल 40. नाव नेक्स्ट इज निगेट द इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खूपच इझी प्रॉब्लेम आलाय. फक्त यांचं काय घ्यायचं? निगेशन घ्यायचं आहे. ते तर आपल्याला जमतच आहे. देअर एक्झिस्ट काय घ्यायचं? फॉर ऑल घ्यायचं. फॉर ऑलचं काय घ्यायचं? देअर एक्झिस्ट घ्यायचं. इक्वल्स टू असेल तर नॉट इक्वल्स टू, लेस दॅन असेल तर ग्रेटर इक्वल, ग्रेटर इक्वल असेल तर स्ट्रिक्टली लेस दॅन. ओके, अशा पद्धतीने बघा. मग पहिलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन. देअर एक्झिस्ट काय झालं? फॉर ऑल. आता याचं निगेशन ऍज इट इज. मग याचं निगेशन काय? नॉट इक्वल्स टू. सेकंड एक्झाम्पल, देअर एक्झिस्ट एक्स निगेशन फॉर एव्हरी एक्स आणि स्ट्रिक्टली लेस दॅनचं काय होऊन जाईल? ग्रेटर इक्वल. ओके, नाव हिअर फॉर एव्हरी एक्स काय होऊन जाईल? देअर एक्झिस्ट. नंतर इथे स्ट्रिक्टली लेस दॅनचं काय होऊन जाईल? ग्रेटर इक्वल. नाव नेक्स्ट इज व्हॉट? फॉर एव्हरी एक्स निगेशन काय होऊन जाईल? देअर एक्झिस्ट एक्स. आणि लेस इक्वलचं काय होऊन जाईल? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन. संपला प्रॉब्लेम. नाव नेक्स्ट इज निगेट द इच ऑफ द फॉलोइंग. हे पण खूपच इझी आहे. फक्त काय? कंजंक्शनचं डिजंक्शन होतं, डिजंक्शनचं कंजंक्शन होतं. फॉर ऑलचं काय होईल? देअर एक्झिस्ट होईल. देअर एक्झिस्ट काय होईल? फॉर ऑल होईल. प्रॉब्लेम संपलाय तुमच्यासाठी. ओके, सो पहिल्याचं बघा कसं लिहू शकतो आपण. निगेशन ऑफ फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स इंटरसेक्शन विथ देअर एक्झिस्ट वाय क्यू ऑफ वाय. ओके, दिस विल बी इक्वल एन टू. आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतो? दिस इज इक्वल एन टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आठवत आहे ना? सो इथे सेम होईल. निगेशन ऑफ फॉर एव्हरी एक्स पी ऑफ एक्स
डिसजंक्शन विथ निगेशन ऑफ देर एक्झिस्ट वाय क्यू ऑफ वाय. सो इथे काय काय होईल, फॉर एव्हरी एक्स अकाउंट जाईल देर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स निगेशन कसं लिहू शकतो, निगेशन ऑफ पी ऑफ एक्स डिसजंक्शन एज इट इज देर एक्झिस्ट वाय चं काय होईल फॉर एव्हरी वाय आणि निगेशन ऑफ क्यू ऑफ वाय. आले लक्षात, खूपच इझी आहे, फक्त लिहिताना आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे तुम्हाला. नंतर याचं निगेशन बघा कसं होईल, मग इथे काय डिसजंक्शन आहे त्याचं काय होईल कंजंक्शन होईल आणि दोघांचं काय होऊन जाईल निगेशन. माहिती ना आपल्याला कोणता फॉर्म्युला, निगेशन ऑफ पी ऑर क्यू दिस विल बी इक्विवेलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, सगळं बारावेल झालंय, ठीक आहे. मग याला निगेशन लावलं, ऑरचं काय झालं अँड झाला, याला निगेशन लावलं. फॉर एव्हरी एक्स निगेशन देर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स निगेशन ऑफ पी ऑफ एक्स देर एक्झिस्ट वाय चे निगेशन फॉर एव्हरी वाय अँड क्यू ऑफ वाय चे निगेशन ऑफ क्यू वाय. संपलाय प्रॉब्लेम सेम. इथे काय ऑर तर अँड मध्ये कन्वर्ट होईल याला आणि या दोघांना काय लागेल निगेशन लागेल. देर एक्झिस्ट एक्स चा काय होईल फॉर एव्हरी एक्स आणि पी ऑफ एक्स निगेशन निगेशन ऑफ पी वाय पी एक्स आणि फॉर एव्हरी वाय चं काय होईल निगेशन देर एक्झिस्ट वाय क्यू ऑफ वाय चे निगेशन काय होईल निगेशन ऑफ क्यू वाय. नाव नेक्स्ट इज एस निगेशन बघा, निगेशन ऑफ दिस. सो अँड तर काय होऊन जाईल ऑर होऊन जाईल, दोघांना काय लागेल निगेशन लागेल. ओके, सो देर एक्झिस्ट एक्स निगेशन फॉर एव्हरी एक्स पी ऑफ एक्स निगेशन ऑफ पी ऑफ एक्स फॉर एव्हरी वाय चं काय होऊन जाईल देर एक्झिस्ट वाय क्यू ऑफ वाय चं काय होऊन जाईल देर एक्झिस्ट निगेशन ऑफ क्यू ऑफ वाय. इझी प्रॉब्लेम आहेत ना. देन एक्झाम्पल नंबर एट, निगेट इच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट. यांचं काय करायचंय, फक्त निगेशन लिहायचंय. सो आधी हे कशात कन्वर्ट करावं लागणार आहे, तर आपल्याला सिम्बॉलिकली कन्वर्ट करावं लागणार आहे. त्यांचं निगेशन आपण लास्ट चॅप्टरमध्ये पण बघितलंय, आता आपण बघतो. ओके, सो इफ आणि देने म्हणजे काय, कंडिशनल. ओके, सो पी स्टेटमेंट इज देअर इज रेन अँड क्यू स्टेटमेंट इज सम हाऊसेस आर डिस्ट्रॉइड. सम हाऊसेस आर डिस्ट्रॉइड. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न कसा आहे, मग P implies Q म्हणजे इफ पी देन क्यू मध्ये ना ते फॉर्मॅट माहितीचं. महिचं निगेशन काय असतं, पी अँड निगेशन क्यू ला चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. सो निगेशन निगेशन ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज ह्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल ना. पी काय आपल्याकडे, देर इज रेन अँड सम हाऊसेस आर नाही सम हाऊसेस आर डिस्ट्रॉइड चं निगेशन काय येईल, मग No houses are destroyed. Okay, no houses are destroyed. म्हणजे काय, देर इज येस. हे कसं लिहू शकतो सगळ्यात आधी, हे इट इज फॉल्स दॅट इफ देर इज रेन देन सम हाऊसेस आर डिस्ट्रॉइड. म्हणजे हे पण व्हॅलिड होणार आहे, हे पण व्हॅलिड होणार आहे, कारण की दोघे इक्वॅलंट आहे ना. या फॉर्मॅटमध्ये लिहिलंय ते पण ट्रू आहे. नंतर या फॉर्मॅटमध्ये कसं होईल, मग पी अँड निगेशन क्यू मध्ये देर इज रेन अँड नो हाऊसेस आर डिस्ट्रॉइड किंवा देर इज रेन अँड ऑल हाऊसेस आर इंटॅक्ट म्हणजे व्यवस्थित आहेत. ओके, आले लक्षात. देन सेकंड प्रॉब्लेम इज इट इज नाईट टाईम अँड एव्हरी वन इज स्लीपिंग. हे तर खूपच इझी आहे तुमच्यासाठी. इट इज नाईट टाईम, हे काय आपलं पी स्टेटमेंट आहे. कशाने कनेक्टिव्ह कोणतं, अँड अँड एव्हरी वन इज स्लीपिंग हे काय क्यू स्टेटमेंट. याचं निगेशन काय येणार, इक्वलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे काय, मग इट इज नॉट नाईट टाईम ऑर एव्हरी वन इज नॉट स्लीपिंग झालं त्याचं निगेशन. किंवा असं म्हणू शकतात, इट इज फॉल्स दॅट, याच्यावरनं कसं लिहू शकतात, इट इज फॉल्स दॅट इट इज नाईट टाईम अँड एव्हरी वन इज स्लीपिंग. येते लक्षात काय चालू आहे. इट इज नाईट टाईम ऑर नो वन इज स्लीपिंग, इट इज डे टाईम ऑर नो नॉन इज स्लीपिंग. म्हणजे नॉट नाईट टाईम म्हणजे काय असणार आहे, मग तो डे टाईम असणार आहे. अँड नो वन इज स्लीपिंग म्हणजेच काय, नॉन इज स्लीपिंग. नो वन म्हणजेच कसं लिहू शकतो, नॉन. ओके, देन थर्ड इज इट इज नॉट इव्हिनिंग अँड किड्स आर नॉट स्लीपिंग. हे डायरेक्टली सोल्युशन देतो, ठीक आहे. हे तुम्हाला व्हेरीफाय करायचंय काय, फक्त बघून घ्या लगेच कळून जाईल. इट इज इव्हिनिंग त्याला काय म्हणायचं, पी.
कनेक्ट उसको आर ए किड्स आर प्लेइंग ऐसे निगेशन कस निगेशन पी एंड निगेशन क्यू इट इज नॉट इवनिंग एंड इट किड्स आर नॉट प्लेइंग सिंपल. नाउ एग्जांपल नंबर 9 फाइंड ए काउंटर एग्जांपल. आता माहिती आहे ना काउंटर एग्जांपल कसं असतं म्हणजे एक तरी असे एलिमेंट शोधायचे ज्याच्यासाठी हे होल्ड होत नाहीये. ओके असे सगळे एग्जांपल असे सगळे नंबर शोधून काढायचे ज्याच्यासाठी ये स्टेटमेंट काय होणार नाही येत होल्ड होणार नाही म्हणजे ट्रू होणार नाहीत म्हणजे काय होतील ते फॉल्स होतील ते काय होणार आहे आपले काउंटर एक्झाम्पल. काउंटर एक्झाम्पल माहिती गिव्हन स्टेटमेंटला ते अपोज करतात ना काउंटर करतात ते. ओके काउंटरच्या शब्दातच त्याचा पूर्ण मिनिंग लपलेला आहे. ठीक आहे सो ए सेट काय आपल्याकडे 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 3 to 9 डायरेक्टली. सो पहिलं बघा फॉर युअर एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 6 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15. मग काउंटर करणारे कोणकोणते एक्झाम्पल आहेत समजा एक्स ची व्हॅल्यू 3 टाकली तर 3 + 6 किती 9 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 आहे म्हणजे ते तर होल्ड करतंय. 4 पण होल्ड करणार आहे 5 पण करणार आहे 5 + 6 किती 11 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 म्हणजे हे पण होल्ड करतंय. पण आपल्याला होल्ड होत नाही ते कंडिशन बघायची ना. मग समजा मी 7 घेतला 7 + 6 किती 13 म्हणजे ते पण होल्ड करतंय. 8 + 6 किती 14 ते पण होल्ड करतंय. 9 + 6 किती 15 म्हणजे समजा एक्स इज इक्वल्स टू तुम्ही 15 घेतला तर सॉरी एक्स इज इक्वल्स टू 9 घेतला सो 9 + 6 इज इक्वल्स टू 15 विच इज नॉट स्ट्रिक्टली लेस दॅन 15. मग 15 पेक्षा लेस आहे का 15 नाही म्हणजे काउंटर एक्झाम्पल काय भेटलेलं आहे आपल्याला 9. सो सोल्युशन कसं लिहायचं आपल्याला इफ एक्स इज इक्वल्स टू 9 देन एक्स प्लस सिक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 15 इज नॉट ट्रू अशा पद्धतीने काय करू शकतो आपण ते काउंटर करू शकतो. सेकंड साठी बघा मग फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर ग्रेटर इक्वल एक्स प्लस 50 मग असा कोणता नंबर आहे जो हे कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे यांच्यापैकी. बघा मग 3 घेतलं तर 3² किती 9 ग्रेटर इक्वल 53 होल्ड होतंय का नाही. 4 साठी पण होणार नाही 5 साठी पण होणार नाही 6 साठी पण होणार नाही 7 साठी पण होणार नाही. जोपर्यंत इकडचा नंबर 50 पेक्षा मोठा येत नाही तोपर्यंत आपण चेक करायचंच नाही. मग 8 चा स्क्वेअर काय आहे आपला 8 चा स्क्वेअर किती आहे 64 8 चा स्क्वेअर किती आहे 64 ग्रेटर इक्वल 8 + 50 किती 58 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 8 काय होतंय होल्ड करते ना आपले. 9 होल्ड करतंय का 9² किती 81 ग्रेटर इक्वल 9 + 50 म्हणजे किती झाले 59. मग होल्ड कोण करत नाहीये 3 4 5 6 7 हे सगळे नंबर होल्ड करत नाही म्हणजे काय झालं आपले काउंटर एक्झाम्पल. आलं लक्षात म्हणजे बघा 3 4 5 6 7 हे सगळे काय झाले काउंटर एक्झाम्पल. कारण की ह्या नंबरसाठी हे स्टेटमेंट काय होतंय फॉल्स होतंय म्हणजे ट्रू होत नाहीये. ओके नाउ नेक्स्ट इज फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज डिव्हिजिबल बाय 4 एक्स इज डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे असे कोणते नंबर आहेत ज्यांना असे कोणते नंबर नाही ज्यांना 4 ने भाग जात नाही मग ते कोणते 3 5 6 7 आणि 9 हे काय सगळे मग आपले काउंटर एक्झाम्पल. बघा मग काय मिस झाले का इथे 3 5 6 6 पण आहे ना आपल्याकडे म्हणजे याला 4 भाग जात नाही. ओके हे चेक करावं लागेल. ओके कारण की 6/4 भाग जातोय ना कारण की 4 × 1 + 2 रिमाइंडर 2 होतोय. कम्प्लिटली डिव्हिजेबल राहिलं असत तर 6 राहिलं नसतं. ओके बट भाग डिवाइड तर करतंय ना ते त्याला
सिक्स डिवाइड फोर्थ करना है, कारण की रिमाइंडर है तो आप लगे टू। ओके नाउ नेक्स्ट इज एक्स इज नॉट प्राइम, मैं को नंबर प्राइम नहीं है अपने कड़े, फोर नहीं है, फाइव प्राइम है, सिक्स प्राइम नहीं है, सेवन है, एट नहीं है, आणि नाइन पर प्राइम नंबर नहीं है ना, नाइन पर नहीं। ओके म्हणजे फोर सिक्स एट ये काय सगळे कंडीशन होल्ड करत नाही, सॉरी। ओके काउंटर एक्झाम्पल झाले ना, हे सगळे काय झाले आपले काउंटर एक्झाम्पल, कारण की हे नंबर काय नाही आहे, प्राइम नाही। नाउ नेक्स्ट इज एक्झाम्पल नंबर टेन, लेट बी इज इक्वल टू टू थ्री फोर बी द युनिव्हर्सल सेट, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। म्हणजे मग प्रत्येकासाठी ट्रूथ व्हॅल्यू चेक करायचं, म्हणजे बी साठी हे सगळे स्टेटमेंट होल्ड होत आहे का नाही, ठीक आहे, इथल्या इथे करू शकतो आपण, व्यवस्थित लक्ष देऊन करा, कारण की इथे व्हेरिएबल दोन आहेत। पहिला प्रॉब्लेम बघा मग, देअर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी वाय, एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन वाय स्क्वेअर प्लस वन। मग बघा प्रत्येक वाय साठी असा, बघा प्रत्येक वाय साठी असा एक्स भेटला पाहिजे जिनी ही कंडिशन काय केली पाहिजे, होल्ड केली पाहिजे। मग प्रत्येक वाय कोणते कोणते, टू थ्री फोर म्हणजे काय, हे किती आपल्याकडे फाईव्ह, हे किती आपल्याकडे टेन, हे किती आपल्याकडे सेव्हन्टीन। मग असा एक्स भेटतोय काय ज्याचा स्क्वेअर या तिघांपेक्षा लहान असणार आहे, मग एक्स समजा टू घेतला, टू स्क्वेअर किती फोर, म्हणजे इथे काय घेऊ शकतो आपण, टू स्क्वेअर टू स्क्वेअर आणि टू स्क्वेअर घेऊ शकतो, कारण की देअर एक्झिस्ट एक्स आहे ना, मग देअर एक्झिस्ट टू बिलॉंग्स टू बी फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू बी सच दॅट एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन वाय स्क्वेअर प्लस वन। म्हणजे स्टेटमेंट काय होतं आपलं, ट्रू होतंय, कारण की प्रत्येक वाय साठी आपल्याला एक्स भेटतोय, काय भेटतोय तो सोल्युशन मध्ये म्हटलंय ना, ट्रू फॉर इफ एक्स इज इक्वल टू टू, टू स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन वाय स्क्वेअर प्लस वन फॉर एव्हरी वाय इज इक्वल टू टू थ्री फोर। म्हणजे प्रत्येक वाय साठी ही कंडिशन काय होते, होल्ड होते, म्हणजे प्रत्येक वाय साठी असं एक्स एक एक्स भेटतो आपल्याला। ओके म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय, ट्रू आहे, लक्षात घ्या व्यवस्थित, ओके काळजीपूर्वक। नाउ सेकंड इज देर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी वाय देर एक्झिस्ट झेड सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअर, हे काय आपलं ट्रिपलेट आहे ना, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर आहे। मग असं पॉसिबल आहे का यांच्यासाठी, कोणत्याही दोन नंबरच्या स्क्वेअरची सम तिसऱ्या नंबरच्या स्क्वेअरच्या बरोबर येईल का, नाही येणार नाही, कारण की ते ट्रिपलेट नाही, ट्रिपलेट म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, हेच ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, ते सी स्क्वेअर असतं, पायथागोरस थेरम होतो ना तुम्हाला, दोघं बाजूंच्या स्क्वेअर बाजू वर्ग जी बेरीज कशाच्या इक्वल टू असते, कर्णाच्या वर्गाच्या बरोबर। ओके मग टू स्क्वेअर किती फोर, फोर प्लस थ्री स्क्वेअर किती नाईन, किती होत आहे ते थर्टीन, आणि इक्वल्स टू किती होतोय सिक्सटीन, म्हणजे फोर स्क्वेअर, म्हणजे कोणत्याही दोन नंबरचा स्क्वेअर केला तर तो तिसऱ्याच्या स्क्वेअर बरोबर येणारच नाही इथे, म्हणून हे स्टेटमेंट काय होत नाही, फॉल्स, बिकॉज टू थ्री फोर इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट असेल तरच ही कंडिशन सॅटिस्फाय करते ना। मग आठवत असेल एक घेतलं होतं ना आपण, थ्री फोर फाईव्ह हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे बघा, कारण की थ्री स्क्वेअर किती नाईन, फोर स्क्वेअर किती सिक्सटीन, आणि ते इक्वल टू काय आहे फाईव्ह स्क्वेअर किती ट्वेंटी फाईव्ह, म्हणजे काय आपला पायथागोरियन ट्रिपलेट। अशा पद्धतीचे ट्रिपलेट असेल तरच ते होल्ड होणार आहे। ओके नाउ नेक्स्ट इज थर्ड एक्झाम्पल बघा, फॉर एव्हरी एक्स देर एक्झिस्ट वाय सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन सिक्सटीन,
हे पण ट्रू होणार आहे, कारण की एक्स तुम्ही कोणता पण घ्या, ठीक आहे. समजा वाय जर तुम्ही 4 घेऊन टाकला तर वायचा स्क्वेअर किती येणार आहे, 14 येणार आहे. ओके, सॉरी 16 येणार आहे, म्हणजे 16 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कोणता असणार आहे, 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर यांच्यापैकीच एक असणार आहे ना. म्हणजे आपल्याला काय, वाय इज इक्वल्स टू 4 घेतला, वाय इज इक्वल्स टू 4 फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू बी सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 16. आलं लक्षात? म्हणजे वाय इज इक्वल्स टू 4 साठी बघा, तुम्ही चेक करून बघा, प्रत्येक एक्स साठी, प्रत्येक एक्स साठी वाय कोणता भेटलेला आपल्याला, 4. त्याच्यासाठी ही कंडिशन होल्ड होणारच आहे. एक्स तुम्ही 2 घ्या, 3 घ्या किंवा 4 घ्या, कारण की त्यांनी काय म्हटलंय, फॉर एव्हरी एक्स म्हटलेलं आहे ना. प्रत्येक एक्स साठी आपल्याला एक तरी वाय भेटला पाहिजे, मग वाय भेटतोच आपल्याला एक तरी प्रत्येक एक्स साठी, जो ही कंडिशन होल्ड करतोय. ओके, नाऊ नेक्स्ट इज देर एक्झिस्ट एक्स, देर एक्झिस्ट वाय, देर एक्झिस्ट झेड सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2z². ओके, सो बघा इथे म्हणजे तिघं एक्झिस्ट झाले पाहिजे ना आपल्याला प्रत्येकासाठी, असं काही कंडिशन नाही आहे. मग समजा आपण असं घेतलं, 2² + 3² इज स्ट्रिक्टली लेस दॅन झेड, जर मी 4 घेतला तर 2 × 4² म्हणजे किती होईल, 9 + 4 = 13 इज स्ट्रिक्टली लेस दॅन किती होईल, 4² = 16 × 2 = 32. बघा याच्यासाठी होल्ड होते ना. मग एक्स इज इक्वल्स टू 2, वाय इज इक्वल्स टू 3 अँड झेड इज इक्वल्स टू 4 घ्या. एक्स इज इक्वल्स टू 2, वाय इज इक्वल्स टू 2, झेड इज इक्वल्स टू 3 घ्या किंवा 4 घ्या, त्याच्यासाठी काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार, म्हणजे गिव्हन स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार. ओके, नाव लास्ट वन इज फॉर एव्हरी एक्स, फॉर एव्हरी वाय, फॉर एव्हरी झेड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज ग्रेटर इक्वल 10. म्हणजे फॉर एव्हरी एक्स, फॉर एव्हरी वाय, फॉर एव्हरी झेड साठी हे काय झालं पाहिजे, तुमचं सॅटिस्फाय केली पाहिजे. मग बघा एक्स वाय झेड ची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट, कमीत लहानात लहान जी असेल ती घ्या. ओके, 2 घेतले आपण, मग 2² + 2² + 2² किती झाले, 2² + 2² + 2² किती झाले, 4 + 4 + 4 म्हणजे 12 > 10. म्हणजे आपण लहानात लहान नंबर घेतले, कारण की हे ग्रेटर इक्वल शो करायचंय ना. मग आपण हे पण व्हॅल्यू लहानात लहान घेतली, कारण की मोठ्यांसाठी तर होणारच आहे. मग ते तिघं नंबर जर लहान असतील त्याच्यासाठी झाली पाहिजे ना, लहानांसाठी झाली तर ऑब्व्हियसली ती मोठ्यांसाठी काय होणार आहे, सॅटिस्फायस होणार आहे. मग तुम्ही प्रत्येक नंबर घेऊन बघा, त्यांच्यासाठी ही कंडिशन काय होणार आहे, आपली होल्ड होणार आहे. मग एक्सप्लेनेशन काय दिलंय, फॉर एनी एक्स वाय झेड बिलॉंग्स टू बी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज ग्रेटर इक्वल 10. ओके, नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स लास्ट 2 एक्झाम्पल्स, शेवटचे 2 एक्झाम्पल आहेत. ओके बघा, मग ए सेट गिव्हन ए, कन्सिडर इच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, इफ इट इज ए स्टेटमेंट देन डिटरमाइन इट्स ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करायची. ओके, इफ इट इज ए प्रोपोजिशनल फंक्शन फाइंड इट्स ट्रूथ सेट. ओके, स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करा. प्रोपोजिशनल फंक्शन असेल म्हणजे मल्टी व्हेरिएबल ना, जास्त व्हेरिएबल असतील त्याच्यात, तर त्याचा ट्रूथ सेट काढा. ट्रूथ सेट म्हणजे काय, यांच्यापैकी कोणत्या व्हॅल्यूज आहे ते स्टेटमेंट काय करताय, होल्ड करताय आपले. ओके, सो पहिलं बघा, मग फॉर एव्हरी एक्स बिलॉंग टू ए देर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15. दी ओपन सेंटेन्सेस इन टू व्हेरिएबल, हे काय आपलं ओपन सेंटेन्स आहे ना, म्हणजे एक्स आणि वाय असले म्हणजे आपण जोपर्यंत व्हॅल्यू पुट करत नाही ते काय असणार आहे, ओपन सेंटेन्स असणार आहे. ओके, ओपन सेंटेन्सेस इन टू व्हेरिएबल इज प्रिसिडेड बाय 2 क्वांटिफायर्स. 2 क्वांटिफायर आहेत, एक हे आणि एक हे ना, हे काय आपलं ओपन सेंटेन्स आहे. लास्ट चॅप्टर व्यवस्थित बघितलं असेल तर लक्षात येईल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू वरती डिपेंड करणार आहे ना, ट्रू आहे का फॉल्स आहे आताच नाही सांगू शकत, म्हणून हे काय ओपन सेंटेन्स आहे.
म्हणजे ते ट्रू पण असू शकतं फॉल्स पण असू शकतं. ओपन ओपन टू ऑल प्रिसिडेड बाय टू क्वांटिफायर्स फॉर युनिव्हर्सल अँड एक्झिस्टेन्शियल हेन्स इट इज अ स्टेटमेंट अँड इट इज ट्रू. इट इज अ स्टेटमेंट अँड इट इज ट्रू मग स्टेटमेंट आहे का हाय ऑब्विसली का स्टेटमेंट केव्हा होईल ते जेव्हा याच्यासाठी ते ट्रू होणार आहे मग फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए बघा मग ए फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे ए मधल्या प्रत्येक एक्ससाठी देअर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15. मग बघा वाय इज इक्वल्स टू 1 घेतला मी वाय इज इक्वल्स टू 1 घेतलं हे लॉजिक आहे हा मी असं नाही कुठून काय पण उचलत नाही हे मला कळतंय की कारण की इकडचा नंबर मला असा वाय शोधायचा आहे की ही सम 15 पेक्षा काय लागणार आहे लेस लागणार आहे असा वाय शोधायचा आहे. एक्स तर माहिती आहे आपल्याला यांच्यापैकी कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो एक्स तर यांच्यापैकी कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो ना मग वाय काय लागेल आपल्याला लहानात लहान घ्यावा लागेल ना कारण की आपल्याला एकच वाय शोधायचा आहे कोणता तरी मग वाय काय घेऊ आपण लहानात लहान घेऊ कारण की एक्स किती पण मोठा होऊ शकतो यांच्यापैकी व्हॅल्यू घेऊन बट वाय जर लहान असेल तरच यांची सम 15 पेक्षा लेस येईल ना मग मी जर समजा वाय पण मोठा घेऊन टाकला एक्स तर कोणती पण घेणार आहे समजा वाय पण एक्स पण 9 घेऊन टाकला वाय पण 9 घेऊन टाकला तर 9 प्लस 9 किती 18 स्ट्रिक्टली लेस दॅन 15 आहे का नाही ना म्हणून मला वाय काय घ्यायचं आहे लहानात लहान घ्यायचं आहे मग वाय जर लहानात लहान घेतला आणि एक्स जर मोठ्यात मोठा घेतला कारण की फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए ना एक्स तर कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकतो पण वाय असा शोधायचा आपल्याला मग वाय शोधून काढलेला आहे मी कोणता आहे 1 आहे आणि एक्स काय करू शकतो कोणतीही व्हॅल्यू काय करू शकतो ते घेऊ शकतो मग एक्सने मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली 9 प्लस 1 किती 10 10 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 म्हणजे प्रत्येकासाठी हे स्टेटमेंट काय होतंय तुमचं होल्ड होतंय म्हणून हे काय झालं आपले स्टेटमेंट झालेले आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू काय त्याची ट्रू आहे. नाऊ सेकंड इज फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू ए एक्स प्लस वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 दिस इज अ ओपन सेंटेन्स इन टू व्हेरिएबल्स एज प्रिसिडेड बाय टू क्वांटिफायर्स हे तो कॉमन आहे अँड हेन्स इट इज अ स्टेटमेंट म्हणून हे काय होणार आहे स्टेटमेंट होणार आहे पण ते फॉल्स होणार आहे कारण की प्रत्येक वाय आणि प्रत्येक एक्स साठी एक्स प्लस वाय लेस दॅन 15 होणार आहे का नाही ना तुम्ही एक्स 8 घ्या वाय 9 घ्या बरं 8 प्लस 9 किती होत आहे तुमचे 17 होत आहे स्ट्रिक्टली लेस दॅन 15 होतोय लेस दॅन 15 येतोय का नाही म्हणजे प्रत्येक एक्स आणि प्रत्येक वाय साठी हे स्टेटमेंट होल्ड होत नाही पण याच्यासाठी होल्ड होत होतं म्हणजे दिस इज ओपन सेंटेन्स प्रिसिडेड बाय टू क्वांटिफायर्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू हेन्स इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नाऊ नेक्स्ट वन इज देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 बघा तुम्हाला एक्स बद्दलच बोलले ते वाय बद्दल बोललेत का नाही. दिस इज ओपन सेंटेन्स इन एक्स म्हणून हे काय झालंय आपलं ओपन सेंटेन्स होऊन गेलंय ना आता अँड ट्रूथ सेट इज ए इटसेल्फ ट्रूथ सेट जो असणार आहे तो स्वतःच ए झालेला आहे का कारण की बघा एक्स इज इक्वल्स टू 1 घ्या तुम्ही सेम जे आताच एक्झाम्पल बघितलं ना आपण पुन्हा एकदा सांगतो देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए ओके एक्स प्लस वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 हे काय ओपन सेंटेन्स आहे प्रिसिडेड बाय 1 क्वांटिफायर ओके आणि ट्रूथ सेट बघा मग देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए मग एक्स इज इक्वल्स टू समजा 1 घेतला आणि वाय तुम्ही कुठनं घेणार आहात मग ए मधनच घेणार आहे ना आणि वाय तुम्ही कोणताही घ्या वाय तुम्ही काय घ्या कोणताही घ्या त्याच्यासाठी हे स्टेटमेंट तुमचं होल्डच होणार आहे कारण की एक्स काय 1 प्लस वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन 15 आता वाय कोणताही घ्या ना तुम्ही 1 to 9 मधनं 1 to 9 म्हणजे ए मधनं कोणताही घ्या तुम्ही म्हणजे हा जो स्टेट हे जे हा जो सेट आहे हा त्याचं काय ट्रूथ सेट आहे म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यूंसाठी हे स्टेटमेंट काय होतंय तुमचं व्हेरीफाय होतं या सगळ्या व्हॅल्यूंसाठी हे स्टेटमेंट काय होतंय तुमचं व्हेरीफाय होतंय म्हणून ट्रूथ सेट काय झालेला आहे तुमचा होल सेट ए. नाऊ नेक्स्ट वन इज
आय थिंक दिस इज द लास्ट एक्झाम्पल. अजून एक बाकी. ओके मग बघा, हे देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू ए, एक्स प्लस वाय स्ट्रिक्टली लेस दॅन 15. आय थिंक हे झालेलं आहे ना तुमचं, हे झालेलं आहे तुमचं, ठीक आहे. कारण की इथे काय होतं, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए देर एक्झिस्ट वाय होतं ना, मग इथे काय, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू ए, सेम आहे. फक्त इथे एक्सच्या ठिकाणी वाय घ्यायचा, वायच्या ठिकाणी एक्स घ्यायचा आहे. मग इथे काय घ्याल, एक्सची व्हॅल्यू काय घ्याल तुम्ही, 1 घ्याल, आणि वायची व्हॅल्यू तर तुम्ही ह्या सेटमधनं कोणतीही घेऊ शकता असं त्यांनी सांगितलेलंच आहे. वायची व्हॅल्यू तुम्ही कोणतीही घ्या, म्हणजे काय तेच, दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रू बिकॉज फॉर एक्स बिलॉंग्स टू 1 अँड फॉर वॉल वाय बिलॉंग्स टू एक्स प्लस वाय स्ट्रिक्टली लेस दॅन 15. नाव द लास्ट एक्झाम्पल निगेशन, पुन्हा तोच प्रॉब्लेम आला, निगेट द इच ऑफ द फॉलोइंग. देर एक्झिस्ट अ निगेशन फॉर एव्हरी एक्स, फॉर एव्हरी वाय चं निगेशन देर एक्झिस्ट वाय, पी ऑफ एक्स वायचं निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय. याचं काय, फॉर एव्हरी एक्स देर एक्झिस्ट वायचं, देर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी वाय, देर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी वाय. इथे काय म्हणजे अँड आहे ना, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑफ एक्स ऑर निगेशन ऑफ क्यू ऑफ वाय. निगेशन ऑफ कुठे गेलं, हा ठीक आहे, असं लिहा किंवा पुढे एक स्टेप वाढवली तुम्ही अजून तीही चालणार आहे. कशी, देर एक्झिस्ट एक्स फॉर एव्हरी वाय निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय ऑर निगेशन ऑफ क्यू ऑफ वाय. ओके नाव नेक्स्ट इज एचं निगेशन, ते तर माहितीच आहे. काय माहिती आहे तुम्हाला, हे माहिती आहे ना, देर एक्झिस्ट एक्सचं काय होऊन जाईल, फॉर एव्हरी वाय होऊन जाईल. देर एक्झिस्ट वायचं, सॉरी, देर एक्झिस्ट एक्सचं काय होऊन जाईल, फॉर एव्हरी एक्स. देर एक्झिस्ट वायचं फॉर एव्हरी वाय, याचं काय होऊन जाईल, पी ऑफ एक्स वाय अँड निगेशन ऑफ क्यू ऑफ एक्स वाय. आठवत आहे ना, याचं निगेशन काय असतं, पी अँड निगेशन क्यू, म्हणजे पी अँड निगेशन क्यू अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, नाव नेक्स्ट, याचं तर खूपच इज आहे, फॉर एव्हरी एक्स फॉर एव्हरी वाय फॉर एव्हरी झेड निगेशन ऑफ पी ऑफ एक्स वाय झेड. आलंय, अशा पद्धतीने हे चॅप्टर काय झालेलं आपलं, ओव्हर झालेलं. दॅट्स ऑल फॉर नाऊ, व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. थँक्यू.